नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ल्ड मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फुल सर्कल अम्ब्रेला लेहंग्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर याकरता इथे फॅब्रिक तुम्हाला साधारण 4 ते 4.5 मीटर फॅब्रिक लागतं, त्याचबरोबर तुम्ही 5 मीटरमध्ये देखील हा लेहंगा बनवू शकता। मी ते 4 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे। फॅब्रिक टोटल जे आहे इथे माझ्याकडे 2 पार्टमध्ये फॅब्रिक आहे, म्हणजे 2-2 मीटरचे 2 पीस आहेत, त्यामुळे मी ते चौकोनी व्यवस्थित एकावर एक ठेवून अंथरून घेतलेले आहेत। पाहू शकता 4 पदर आहेत इथे कापडाचे। माझ्याकडची बाजू बंद आणि बाकी समोरच्या तिन्ही ज्या बाजू आहेत त्या ओपन बाजू आहेत। इथे तुम्ही पाहू शकता 2 पार्ट आहेत माझ्याकडे फॅब्रिकचे। जर अखंड फॅब्रिक असेल तुमच्याकडे, म्हणजे 4 मीटरचा पूर्ण पीस, तर तुम्हाला अशा पद्धतीने 4 पदर येतील अशी घडी घालून घ्यायची आहे त्याची व्यवस्थित। त्यानंतर आता आपल्याला मेजरमेंट्स बघायचे आहेत आणि कटिंग स्टिचिंग कशी करायची ते पाहूयात। तर इथे जसं मी कापड अंथरलं आहे त्याच पद्धतीने ड्राफ्टिंग बनवत आहे। हा जो ड्राफ्ट आहे मी पेजवरती बनवत आहे किंवा नोटबुकवरती तुम्ही बनवून घेतला आणि नोट डाऊन करून घेतला तरी चालेल। टोटल फॅब्रिक 4 मीटर आहे, 4 लेअर आहेत फॅब्रिकच्या। आता ही हा जो कोपरा आहे तिथे आपल्याला वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे। जी पण तुमची वेस्ट आहे त्याला तिथलं मेजरमेंट घ्यायचं आहे, वेस्ट राऊंड घ्यायचा आहे। तर इथे वेस्ट आहे 38 इंच, मी मार्क डार्क करून घेतलेले आहेत। वेस्टचं मेजरमेंट आहे 38 इंच। आता कापड आपल्याकडे 4 मीटर आहे आणि 4 घड्यांमध्ये कापड आहे, त्याकरता आपण वेस्ट भागिले 8 करून घेणार आहोत। इथे फुल सर्कल लेहंगा असल्यामुळे तर 38/8 केल्यानंतर इथे मेजरमेंट येत आहे 4.75। हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तरीही चालेल। प्लस त्यामध्ये आपण 1 इंच घेणार आहोत लूझिंग ॲड करून, ते होते 5.75। तर हे पूर्ण आपण राऊंड फिगर 5.75 आहे, तर आपण 6 इंच घेणार आहोत। तर 6 इंच मार्किंग करून घेऊन आपण काय करायचं आहे की जिथे 6 इंच आले ते मेजरमेंट आपल्याला या कोपऱ्यावरती घ्यायचं आहे, जसं ड्राफ्टमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे। तर हे कसं घ्यायचं, तर हे पहा अशा पद्धतीने 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं, समोरच्या बाजूला तिथेही 6 इंच मार्क करून घ्यायचं। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण इंच टिप ठेवून आपल्याला व्यवस्थित 6-6 इंचावरती मार्किंग करून हा जो राऊंड आहे तो बनवून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असा राऊंड बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता वेस्टचा चौथा भाग किती येतो, 38/4 केल्यानंतर वेस्टचा चौथा भाग किती येतो आपला, तर साधारण आपला 9 इंच ते 9.5 इंच येतो। आता हे कापड 4 घड्यांमध्ये असल्यामुळे आपल्याला चौथा भाग किती आहे तो कन्फर्म करायचा, तुमची वेस्ट व्यवस्थित येते का। तर हे पहा अशा पद्धतीने इंच टेप ठेवून इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट 9.5 इंच जे आहे चौथा भाग आलेला आहे, म्हणजे आपली जी वेस्टचं मेजरमेंट आलेलं आहे ते अगदी व्यवस्थित आणि बरोबर ॲक्युरेट मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही क्रॉस कॅल्क्युलेट करू शकता। आता लेहंग्याची पूर्ण उंची आहे 40 इंच, त्यातून -2 इंच आपल्याला बेल्ट करायचा, म्हणजे 38 इंच आहे, म्हणजे जो बॉटम आहे तो 38 इंचाचा कट होईल। प्लस त्यामध्ये अधिक 2 इंच आपण खालचा जो बॉटम आहे किंवा खालची लेअर फोल्ड करण्यासाठी घेतो, म्हणून आपल्याला इथून, तर ज्या पद्धतीने मी इथे मार्किंग करत आहे त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण लेहंग्यावरती अशा पद्धतीने 40 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला बॉटमच्या साईडने फोल्ड करण्यासाठी 2 इंच फॅब्रिक लागणार आहे, 1.5 ते 2 इंच, आणि हा पूर्ण राऊंड असा येईल। आता हा जो एक्स्ट्रा एवढा पार्ट आहे तिथे आपला फॅब्रिकचा जॉईंट लागणार आहे। हे पहा असा पूर्ण सर्कल येणार आहे इथे। तर आधी आपण मार्किंग करून घेऊया। अशा पद्धतीने 40 इंचावरती पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमच्या लेहंग्याची जी पण उंची येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 इंच खालच्या साईडला बॉटमसाठी ॲड करायचं आहे आणि अशाच पद्धतीने व्यवस्थित सर्कलमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मार्किंग करताना हवं तर टेप धरण्यासाठी कोणाची मदत घेतली तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आणि याकरता अस्तर जे घेतलेलं आहे ते मी 3 मीटर घेतलेलं आहे या लेहंग्यासाठी। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथून एवढा जो पार्ट आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं इथे इंच टेप ठेवलेला आहे, ते एवढा पार्ट जो आहे आपला जॉईंट लागणार आहे। पाहू शकता तुम्ही, आधी आपण वेस्टलाईनची कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर जो बॉटम आहे त्याची कटिंग करून घेऊ। हे पहा कटिंग करून घेतलेली आहे। आता जे खालचं फॅब्रिक आहे तेच आपल्याला फिरवून पलीकडच्या साईडने ठेवून घ्यायचं। हे फॅब्रिक मी इथे ठेवून घेतलेलं आहे, सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवलेली आहे। इथे पाहू शकता साधारण 1/2 इंच ही बाजू वरती ठेवायची आहे। 4 पदर आहेत इथे पाहू शकता आणि मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। मार्किंग करून घेतली 40 इंचावरती इथे, त्यानंतर सर्कल व्यवस्थित तिथे कम्प्लीट झाला आपला आणि आता कटिंग करून घेऊयात। तर
अशा पद्धतीने हा लेहंगा दिसतो. आता हा पूर्ण लेहंगा जो आहे मी पूर्ण ओपन करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर हे बघा की एवढा मोठा घेर जो आहे या लेहंग्याला येतो. तर ही जी आहे एक साईड आहे म्हणजे पुढच्या बाजूने एवढा घेर आणि मागच्या बाजूने देखील एवढाच घेर याला येतो. तर खूप मोठा असा लेहंगा आणि खूप छान याला लेअर्स येतात. सेम याच पद्धतीने अस्तरची जी कटिंग करणार आहोत आपण ती 3 मीटर फॅब्रिकवरती कटिंग करणार आहोत. इथे मी अस्तरचं जे फॅब्रिक वापरले ते क्रेपचं फॅब्रिक वापरले आणि इथे त्रिकोणाकृती फॅब्रिक करून मी अस्तरची जी आहे कटिंग करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 4 मीटर सेम फॅब्रिक घेऊन सेम सर्कलमध्ये देखील अस्तर लावू शकता. पण 3 मीटरमध्ये देखील व्यवस्थित घेर येतो अस्तरला. सेम त्याच पद्धतीने इथे वेस्टचा चौथा भाग करून घ्यायचा, मेजरमेंट घ्यायचं चौथ्या भागाचं आणि उंची घ्यायची आहे आपल्याला. वरच्या बाजूने देखील वेस्टसाठी आपल्याला व्यवस्थित सर्कल जो आहे हाफ सर्कल डाऊन इथे व्यवस्थित जो आहे करून घ्यायचा आहे, मार्किंग करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आता बॉटमसाठी इथे मार्किंग किती घेणार, जर आपला लेहंगा तयार होणार आहे लेहंगे 40 इंचाचा रेडी होणार आहे तर इथे आपल्याला अस्तर जे आहे ते साधारण 38 इंचाचं ठेवायला हवं किंवा 37 इंचं ठेवलं तरीही चालणार आहे. तर हे पहा इथे मार्किंग मी 38 इंचावरती केलेलं आहे व्यवस्थित. आणि आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे अस्तरच्या फॅब्रिकची देखील. अस्तरचं फॅब्रिक 2 इंच आपण फोल्ड करणार आहोत खालच्या बाजूने. जॉईंट करून घेतलेले आहेत, जो मेन फॅब्रिक आहे त्यामध्ये जेवढे पण आपण जॉईंट्स लावणार होतो ते दोन्ही बाजूंनी मी व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेलं आहे पूर्ण लेहंग्याचे पार्ट. आता लेहंगा उलटा ठेवून घेतलेला आहे. खूप मोठा घेर असल्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला दाखवायला थोडीशी अडचण येत आहे. पण जी वेस्ट लाईन आहे त्यावरती आपण अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे. अस्तरचं फॅब्रिक उलटं ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि वेस्ट लाईन जी आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून पूर्ण वेस्ट लाईनमध्ये अस्तर जे आहे ते आपल्याला अटॅच करायचं आहे. अस्तरचा जर वरचा घेर कमी वाटत असेल वेस्ट लाईनचा तर तिथे कट करून घेऊ शकता तुम्ही थोडासा. अस्तर अटॅच करून घेतलं आपण, त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा लेहंगा जो आहे आपण सरळ करून घेतलेला आहे. हा आधी उलटा होता आता सरळ करून घेतला. इथे मी जी आहे हॉर्स हेअर स्ट्रीप जी आहे ती यूज करणार आहे. तर असा हा पूर्ण रोल मिळतो, साधारण 40 मीटरचा हा रोल असतो आणि अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे मिळतं. साधारण 150-200 रुपयामध्ये तुम्हाला हे पूर्ण 40 मीटर नेट मिळून जातं. आता ही स्ट्रीप घ्यायची, स्ट्रीप सेंटरच्या बाजूने डबल फोल्ड करायची म्हणजे तिचं जे तोंड आहे तिथे, आणि सरळ बाजूने व्यवस्थित स्ट्रीप जी आहे आपल्याला लावून घ्यायची आहे. ही स्ट्रीप तुम्ही सेंटरच्या बाजूने स्टिच केली तरी चालेल किंवा दोन्ही बाजूंनी स्टिच केली तरी चालेल. तर अशा बाजूने एका पद्धतीने मी एका बाजूने स्टिच केलेली आहे व्यवस्थित. छान अशी लेअर आलेली आहे याला, अगदीच रेडीमेड आणि ब्रायडल लेहंग्यासारखा याला लुक येतो. तर अशा पद्धतीने ही स्ट्रीप अटॅच केल्यानंतर आता ही आतल्या बाजूला डबल फोल्ड करून घ्यायची. तर हे एकदा फोल्ड झालं आणि अजून एकदा अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि फक्त आपल्याला व्यवस्थित पूर्ण स्टिच करत जायचं आहे. तर हे पहा व्यवस्थित डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे मी पूर्ण. जी हॉर्स हेअर स्ट्रीप होती आपली ती पूर्ण लेहंग्याच्या बॉटमला लावली, त्यानंतर अस्तरला देखील डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलं. आता आपल्याला जी जो लेहंगा आहे त्याच्यामध्ये बेल्ट अटॅच करायचा आहे. तर जेवढी वेस्ट लाईन आहे तेवढाच आपल्याला बेल्ट जो आहे कट करायचा. बेल्टची रुंदी 5 इंच घेतलेली आहे, अस्तर लावून घेतलेला आहे बेल्टला आणि इथे बेल्ट जो आहे माझा जॉईंट्समध्ये तयार झालेला आहे कारण कापड माझ्याकडे 4 मीटर होतं. बेल्ट जर जॉईंटमध्ये नको असेल तुम्हाला आणि लेहंग्यालाही जॉईंट नको असतील तर तुम्ही साधारण 5 मीटर फॅब्रिक घ्या यासाठी, त्यातनं मग लेहंग्याला कुठेही जॉईंट येणार नाही तुमच्या. बेल्टचं मेन फॅब्रिक आणि लेहंग्याचं मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून पूर्ण बेल्ट जो आहे आपल्याला अटॅच करायचा आहे. अशा पद्धतीने एक बाजू अटॅच करून घ्यायची, एक बाजू अटॅच करून घेऊन पूर्ण बेल्ट जो आहे अटॅच करायचा आहे लेहंग्यामध्ये दाखवल्याप्रमाणे. पूर्ण बेल्ट अटॅच केल्यानंतर जो कमरेचा भाग आहे तिथे मी गोल्डन कलरची लेस जी आहे ती अटॅच केलेली आहे. पूर्ण लेहंग्याला जो वेस्टचा पार्ट आहे तिथे गोल्डन कलरची लेस अटॅच केल्यानंतर खूपच छान आणि सुंदर लुक जो आहे आलेला आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. I remember the days,
always at the same place, the same people every day. I will never forget this black old Corvette standing in front of my way. We were both in high school, I thought I was a fool. Oh, when I was falling for you, you keep drawing me. Sunday feels so bittersweet, knowing I can leave. It tastes like candy.